yalancı tezlele şanancı harlele şansancı urlele asancı थकलेले डोळ्यांचे सुकलेले ओठांचे सुकलेल्या रातीची गाणी विरहिणी विरहिणी सर्वांचं स्वागत करतो कारण त्याची तब्येत बरी नाहीये. त्या हृदय 170 च्या स्पीडनी धडधडतंय. त्याची शुगर 0.5 पर्यंत खाली उतरली आहे. त्याला चक्कर आल्यासारखं वाटतंय. काहीही न पिता हवेत तरंगल्याकडे वाटतंय. त्याचं बीपी 160-320 झालंय. याचं कारण काय आहे हे हळूच तुम्हाला थोड्या वेळाने मी सांगणार आहे. पण तोपर्यंत बघूया त्याचे म्हणजे त्याचे फंडे. आमच्या लालांनी प्रचंड संशोधन करून लोकांनी कुंकू या मालिकेला काय काय नाव दिली आहेत ते शोधून काढले. ऐका तर. कुंकू चिडते हळद रडते. कुंकू झाला वैरी आणि अमुला खायरी. कंठाले कथा आणि नरसिंह गाथा. आणि भाग्यलक्ष्मी नव्हे कडकलक्ष्मी. आमचा लाल्या आणि त्याचं अगाध ज्ञान. त्याला एकदा संस्कृतच्या टीचरने विचारलं तमसो माजीर गमय म्हणजे काय. लाल्या क्या बोल्या मालूम. लाल्या बोल्या तुम सो जा मा मैं ज्योती के घर जा रहा हूं. आमच्या मिरजकर तिकटीवरला बच्चा खरी कॉर्नरवरच्या नेहला म्हणाला नेहे ती म्हणली ओ तो गुलाब सकाळी उमलतोय संध्याकाळी कोमेजतोय तरी तो एवढा आवडतो. मी तुझ्यासाठी क्षणोक्षणी 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 मरतोय तरी तुला मी का नाही आवडत. नेहाने काय उत्तर दिलं. तोडलंच भावा जिंकलंच नाही भारी डायलॉग. एकदा एका जंगलामध्ये एक चित्ता सिगरेट ओढत होता. तिकडनं एक उंदीर चालला होता. उंदीरने चित्त्याला बघून चित्त्याला सांगितलं ए चित्त्या अरे सिगरेट ओढू नकोस कॅन्सर होतो. चित्त्याला पटलं. चित्त्याने सिगरेट टाकून दिली. उंदरा चालायला लागला. पुढे गेला त्याला हत्ती तंबाखू मळत असताना दिसला. उंदीर त्या हत्तीला म्हणाला अरे हत्ती तंबाखू खाऊ नये त्यांनी कॅन्सर होतो टाकून दे ती तंबाखू. हत्तीने लगेच तंबाखू टाकली. तो देखील उंदराबरोबर पुढे चालायला लागला. पुढे त्याला एक वाघ दिसला. विस्कीचा पेक मारत होता. उंदीर तसंच काहीसं त्या वाघाला म्हणाला वाघाने ग्लास ठेवला बाजूला आणि दोन ठेवून दिल्या त्या उंदराच्या. बाकीचे प्राणी म्हणले अरे असाय करतोस काही चांगल्या मोलाच्या गोष्टी सांगतोय जरा शिक. वाघ काय म्हणाला माहितीये ऐकलं हे उंदीर ना हा भांग पिऊन असंच करतो या नादाने अख्खा जंगल 3 वेळा फिरलोय. फेअर अँड लवली खुपते तिथे गुप्तेच्या सेटवरनं निघून भुजबळ साहेब थे मनोहर पंत जोशींची चौकशी करायला गेल्याची न्यूज तर तुम्ही ऐकली असेलच. आता राष्ट्रवादीमध्ये खलबली आहे की भुजबळ साहेब चालले वाटतं सेनेमध्ये परत. आणि सेनेमध्ये खलबली आहे की कदाचित भुजबळ साहेब पंतांना घेऊन राष्ट्रवादीत निघाले वाटतं. कुणाला सांगू नका माझ्याकडे खात्रीला एक न्यूज आहे. शिरीष पारकरांनी मनसेच्या शिरीष पारकरांनी कालच सेलिब्रेशनसाठी पार्टी हॉल बुक केलाय. अवधूत गुप्ते काही खरं नाही. त्याचं बीपीही तसंच आहे शुगरही तशीच आहे सगळंच तसं आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे. पण तोपर्यंत बघूया की लोकांना काय ते. इकडे भरपूर कस्टमर्स येतात त्यांचं म्हणणं असतं की त्यांना सगळ्यांना बोनलेस हवं आहे. प्रत्येकाला जर बोनलेस दिलं तर ते जमण्यासारखं नाही आहे. ती गोष्ट खूप ती. त्यानंतर पंजाबींनी शेट्टींनी जी बनवून ठेवली आहे व्हेज कोल्हापुरी ते एक गोष्ट की ती डिश ऑथेंटिक कोल्हापुरी नाही आहे. त्याच्याबद्दल ती गोष्ट खूप. कांदा कापताना पूर्वीपेक्षा आता डोळ्यात जास्त पाणी येते. तर मी सरांना विचारलं की सर असं का होत आहे. ते बोलले मला की पूर्वी कांदा 20 रुपयाने होता आता 40 रुपयाने झाले म्हणून थोडं जास्त पाणी येत. आपल्या रेस्टॉरंटमध्ये येऊन एक थाळी जाणे बाहेर ही सगळी क्रिया 20 मिनिटाची आहे. पण कथा काढायला गेल्यानंतर 2.5 ते 3 तास लोक तिथून उठत नाहीत. पण त्या कपड्याच्या दुकानाला ट्रॅफिकची एनओसी नाही लागत. पण रेस्टॉरंटला मात्र ती ट्रॅफिकची एनओसी लागते. ही गोष्ट मला थोडी खूप.
अवधूत गुप्तेंची तब्येत आता पुनश्च बरी आहे, कारण त्यांना बाप्पानी दिलेला भराडी देवीचा अंगारा लावण्यात आलेला आहे. ही तब्येत त्यांची जी काही ॲबनॉर्मल झाली होती ह्याचं कारण कळलं का तुम्हाला? कारण लाल्या दोन अप्सरा अचानक वरून खाली आल्या. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया भाग्यलक्ष्मी फेम नेहा पेंडसे आणि कुंकू फेम रुणमाई देशपांडे. मला एवढ्या आनंदाची खरंच सवय नाही. मला सांगा सुख म्हणजे नक्की अजून काय वेगळं असत? एनिवे वेलकम वेलकम. दोघींचं पुन्हा खूप खूप स्वागत. आणि तुमची ओळख आहे का दोघींची एकमेकींची? या मीना कुमारी झी मराठीच्या आणि या वैजयंती मला झी मराठीच्या. बघता दोघी एकमेकींच्या सिरियल्स बघता का कुंकू आणि भाग्यलक्ष्मी? हो मी कुंकू बघतेच. लागोपाठ असतात ना त्यामुळे स्वतःची सिरियल नाही पाहणं होत. पण नाही मी माझी पण पाहते पण मी कुंकू पण बघते. नेहा पहिला नेहा पेंडसे नावाची जर का गुगलला सर्च मारली तर एकदम साऊथ इंडियन सगळ्या त्या राम्या रॅम्बा उर्वशी याच्यामध्ये एक नेहा पेंडसे म्हणून दिसते. आणि ती आणि त्या लोकांना जरी दाखवलं जाऊन की ही बघा ही आमची नेहा पेंडसे आहे भाग्यलक्ष्मी मधली अशी मोठं कुंकू आली वगैरे 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 तर त्यांना चक्कर याची पाळी येईल. त्यांना खूप चांगलं वाटेल. इनफॅक्ट तिकडचं माझं इमेज हे स्वीट सिम्पल गर्ल नेक्स्ट डोर हे नेहमी असंच होतं. म्हणजे त्यांनी कधीच मला असे खूप ग्लॅमरस किंवा तिकडची बेब असं कधीच मला प्रोजेक्ट केलं गेलं नाही. ऑल दो आय डू वंडर वाय बट माझी तशी इमेज तशीच इमेज आहे माझी तिकडे की स्वीट चिकू चिकू नाईस गर्ल. तर तशीच आहेस का बेसिकली कुचिकू नाईस गर्ल? थोडीशी म्हणजे हा देयर इज अ लिटल बिट ऑफ स्पाइस इन मी टू बट आय थिंक आय एम एव्हरी वुमन इट्स ऑल इन मी. वंडरफुल. आता हे सगळं मराठीतनं परत सांग. मी ऑफकोर्स लिटल बिट ऑफ स्पाइस लिटल बिट ऑफ मराठी मध्ये पाहते कसं वाटणार? थोडीशी मी मसालेदार आहे काय म्हणजे मी असं वाटेल. बर कमिंग टू मृण्मयी, तुला माहिती आहे का की तुमची सिरियल बघून किती म्हणजे पिकल्या पानाचा देठकी हो असे किती तरुण मुलं 85 पुढची लगेच परत तयार झालेत आणि 17 वर्षाच्या 18 वर्षाच्या वरचं स्थळ चालणार नाही म्हणायला लागलेत. काय माहिती अवधूत दादा काय वाटत बरी म्हणायची वेळ आली. मला एक गोष्ट सांग की एवढ्या मोठ्या एवढ्या म्हाताऱ्या नवऱ्याबरोबर तू आता संसार करतेस तर मग तुला वाटतं की खरं तर ज्यावेळेला तुझं लग्न होईल आणि तुला एखादा जर का तुझ्या इच्छेप्रमाणे तरुण नवरा मिळाला तर तुला जमेल? तरुण नवरा मिळाला म्हणजे तरुण नवराच नाही का मिळणार? अच्छा मग तो कोण मिळणार सांगू नका. एवढं तुला सांगायचं झी मराठीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच खुपतरी ते गुप्तेच्या मंचावरती मृण्मयी देशपांडे जाहीर करतात की तिला कोणता तरुण नवरा मिळणार आहे. कम ऑन नाव अवधूत कोणी माझं झालंय पण वाटत नाही तुझं लग्न झालंय. म्हणजे मी जेव्हा ओके तुला तरुणच नवरा मिळणार आहे तुझ्या आवडीचाच मिळणार आहे प्रचंड श्रीमंत हँडसम वगैरे जे काय असं तसं मिळणार आहे असं काहीतरी माझ्या करता पण विषय. एनीवे 2-4 वर्षांचं अंतर ठीक आहे त्याच्यापेक्षा नको बाबा. नेहा कमिंग टू यू, तुला कसा नवरा पाहिजे ऍक्च्युअल लाईफ मध्ये? किती वर्षांनी मोठा पाहिजे? मला चालेल जरा वयाठा. हो सॉरी दुप्पट नाही ना दुप्पट नाही पण आय हॅव ऑलवेज हॅड दिस थिंग फॉर ओल्डर मॅन. तर मला असं कसं अगदी म्हातारा नाही पण असं आपला 5-6 वर्ष हा चालेल नक्कीच चालेल. हा आणि शेवटी काय तो तरुण असो कसाही असो इंडस्ट्रीतला पाहिजे का बाहेरचं पाहिजे? इंडस्ट्री मधला अजिबात नको. इंडस्ट्री मग कुठला इंडस्ट्रियलिस्ट पाहिजे का स्पोर्ट्स? नशीब असेल तर काहीच हरकत नाही. मृण्मयी
तू इतक कॅरेक्टर कायम बरोबर कॅरी करतेस, तुझ्या असं एक आरोप आहे की तू त्या सिरियल मध्ये तू ज्या लेन्सेस वापरतेस ते आता सुद्धा वापरतेस, कारण ते माझे खरे डोळे नाहीये. आता बघ मान्यच कराल तयार नाही यार, हे कमाल झाली. नाही थँक्यू मी कॉम्प्लिमेंट तिथे गुप्तेच्या ह्या मंचावरती एकदा लोकांना तुझ्या लेन्सेस काढून खरे डोळे दिसू देत. पण म्हणजे थँक्यू, म्हणजे जर का ते असे लेन्स वगैरे वाटत असेल तर म्हणजे काय म्हणजे ताकत रहते तुझको संजे सवेरे नैनों में बसियां जैसे नैन ये तेरे नैनों में बसियां जैसे नैन ये तेरे तेरे मस्त मस्त दो नैन मेरे दिल का ले गए चैन मेरे दिल का ले गए चैन तेरे मस्त मस्त दो नैन तेरे मस्त मस्त दो नैन मेरे दिल का ले गए चैन मेरे दिल का ले गए चैन तेरे मस्त मस्त दो नैन मला तू सांग, मराठी मुली अनेक साऊथ इंडियन चित्रपटांमधनं येत आहेत, तर तुला तिथे तू मुख्य म्हणजे कोणत्या साऊथ इंडियन चित्रपटामधनं कामं केलीस? नाव चारी भाषेत, तामिळ तेलुगू मल्याळम कन्नडा. तामिळ तेलुगू चारी भाषांमध्ये मी फिल्म्स केलेत. एक तामिळ, एक तेलुगू, एक कन्नडा आणि एक मल्याळम चित्रपटाचं नाव सांग ना मला. ओके, तेलुगू इज गोलमाल विच वॉज विथ जेडी चक्रवर्ती. हो नाही आम्हाला गोलमालला तेलुगू मध्ये काय म्हणतात सांग ना. पण ते नाही माहित मला. तर गोलमाल चित्रपटाचं नावच होतं. मग तामिळ जी माझी खूप फेमस फिल्म होती ती होती इनिदे इनिदे कादल इनिदे. इनिदे इनिदे कादल इनिदे. क्या बात है यार, नाव येला म्हणतात नाव, काय अर्थपूर्ण नाव, वा ग्रेट, आम्हाला अभिमान आहे. विच मीन्स स्वीट स्वीट लव इज स्वीट. हाऊ स्वीट. आणि मग मल्याळम मध्ये अब्राहम अँड लिंकन यू कॅन मेक आउट. आणि विच कन्नडा, कन्नडा मध्ये इट वॉज ओ माय गॉड आय फॉरगॉट. मी सांगतो तुला, इट वॉज दॅट्स द वन. इंद्रकडी मट्टे वळडे. नाही तो तो तुझा नव्हता, तो मी बघितला तो दुसरे टिंड्री मुट यंद्र वट्टडे असं काहीतरी होता. ती माझ्या त्या माझ्या नेक्स्ट तुमचं नाव आहे. सगळं मला तुझ्यावर माहिती आहे. एनीवे, मग तेलुगू मध्ये प्रपोज कसं करतात मुली? प्रपोज म्हणण्यापेक्षा इफ आय वुड से आय लव्ह यू, यस, इट गोज नेनु नेनु प्रेमिस्तुनानु, नेनु नेनु प्रेमिस्तुनानु, इज इट राइट? నేను నిన్ను ప్రేమిస్తున్నాను, నిన్ను నిన్ను ప్రేమిస్తున్నాను, నన్ను నన్ను ప్రేమిస్తున్నాను, నేహ నిన్ను నన్ను ప్రేమిస్తున్నాను. జమలగా బరే, జమల జమల. కమింగ్ టు ఖుప్, అత తుమాలా జా గుష్టీ సాటి తుమి ప్రిపేర్ కరు. yes మృణ్మయి, కి తూ లహానపణపాసన పుణ్యాత్ వాడలీస్ తర్ తుజా बालपासूनच्या आतापर्यंतच्या खुपलेल्या गोष्टी. मी रेणुका स्वरूप शाळेमध्ये होते आणि सातवी पासून मी नाटकात काम करायला लागले होते. सो तेव्हा मला खूप असं खुपायचं की तेव्हा काही रोल म्हणजे मला नाटकामध्ये मध्यवर्ती भूमिका मिळाली नव्हती. सो तेव्हा मला असं व्हायचं की बाई का नाही देतात मला, मला लीड का नाही करू देत, मी करू शकते, मी करू शकते, नाही मला करायचं आहे. पण समाव तेव्हा मला नाही मिळालं, तर ती गोष्ट तेव्हा शाळेच्या लेवलला खूप खूप मला खूप. आता जाऊन त्यांना अशी अशी लुक देतेस का? नाही 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 नाही, तेव्हा लीड नाही करायला मिळालं. पण त्याचं सगळं काय म्हणतो उट्ट मी कॉलेजमध्ये काढलं, कारण कॉलेजमध्ये अकरावीत ऍडमिशन होण्याच्या आधी सुद्धा नाटकांची प्रॅक्टिस सुरू झाली होती. मी रादर जसराज आणि ऋषिकेश हे दोघही माझे कॉलेजमधले सिनियर्स आहेत. काय सांगताय? अरे वा जसराज, वा मज्जा आहे बाबा तुमची. त्यांच्यातलं कोणी एक्स बॉयफ्रेंड आहे ना? त्यांनी माझ्याकडे आपलं सुद्धा नव्हतं. अरे काय डोळ्याचा नंबर विंबर चेक करून चायला मी तर पाळली म्हणजे. अच्छा, म्हणजे माझ्यापर्यंत तरी मला चिडवणाऱ्या व्यक्तींची नावं फारच वेगळी होती. यांनी खूप त्रास दिलाय त्या सगळ्या गोष्टींमध्ये. जसराज आणि आपला ऋषिकेश, ऋषिकेश हे दोघे दादा होते का? त्यांना लेफ्ट साईड दादा करून टाकलं सर. नाही तेव्हा दादा बिदा नव्हते, पण तेवढी वेळ नाही आली. त्यांची अफेअर्स मला माहिती होती तेव्हापासूनची, त्यामुळे इथं नाही सांगायचं इकडे पुढचा मुद्दा. पण तेव्हा मजा केली. आणि बेसिकली इथे आल्यानंतर थोडस असं होतं की
पुढे जाणाऱ्या व्यक्तींबद्दल म्हणजे इन जनरल सगळीकडेच होत की कोणी काही चांगलं करत असेल तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा मोडता कसा घातला जाईल ही जी काही लोकांची मेंटॅलिटी असते ती मला मनापासून खुपते. म्हणजे पुढे जातायत तर अप्रिशिएट करा किंवा हक्काने चुका सांगा. म्हणजे काही काही जणांबाबत असं होतं की अरे आपल्याला फार जवळची व्यक्ती वाटते आणि त्या व्यक्तीने आपला कान पकडावा आणि आपल्याला ओरडून सांगावं की हे तू चुकतीयस. त्याऐवजी काय केलं त्या व्यक्तीने त्याऐवजी नाही त्याऐवजी स्पेसिफिक असं नाही पण ते मग बाहेर बोललं जातं अरे ही अशी करते. माझ्याबद्दल मी तुला सांगतो मी पण आलो त्याला मला देखील हेच सगळे प्रॉब्लेम झाले त्यामुळे त्या म्हणजे मी अगदी मुलगी नव्हतो तरी सुद्धा हा सारखा रिमिक्सेसच करतो याचं स्वतःच काहीच नाही याच्यात ओरिजिनलच नाही हा स्वतःच गाणी लिहितो काय गरज आहे असं साधारण असं आणखी नाही बऱ्याच गोष्टी प्रत्येकी बद्दल साधारण बोलल्या जातात की उगाच ना माच करते. अच्छा माच करते ओके खूप माच करते वगैरे असं वाटतं तोंडावर बोला ना. म्हणजे अजून मी खूप लहान आहे आणि या गोष्टी मी सहज सगळेच मोठे आहेत माझ्यापेक्षा इंडस्ट्रीमध्ये सो मी ऐकून घेऊ शकते ऍक्सेप्ट करू शकते. पण मृण्मय असं ना की तू ज्या वेळेला वयाचा आणि ह्या गोष्टींचा संबंध नसतो तुझी कारकीर्द जितकी मोठी होते ना तितकी तू मोठी होतेस आणि जितकी ती मोठी असेल तितकेच तुझे शत्रू देखील जास्त होतात आणि जसजसे शत्रू वाढायला लागतात तस तसं स्वतःच्या मनाला समजवायचं की येस मी मोठी होते. नाही पण म्हणजे या गोष्टी खरंच छोट्या छोट्या असतात पण त्या वाईट हा खुपतात नेहा. अब्दुल जसं मी सांगितलं होतं की साऊथचे फिल्म्स केले होते आणि साऊथ नंतर जेव्हा मी मराठी फिल्म्स केले तेव्हा एक अनकॉन्शियस लेवलवरती कम्पॅरिझन होणं स्वाभाविक होतं कारण साऊथ पण एक रिजनल लँग्वेज फिल्म असतात आणि मराठी सुद्धा. मी विचार करायचं की मराठी जर आपण कम्पेअर केलं इन टर्म्स ऑफ टॅलेंट इन टर्म्स ऑफ आर्टिस्ट इन टर्म्स ऑफ डिरेक्शन प्रोडक्शन टेक्निकॅलिटी सगळ्या गोष्टी आपण कम्पेअर केल्या तर आपण साऊथच्या तोडीस तोड आहोत. आपण कुठेही कमी नाही आहोत त्यांच्या. तरीही मराठी दोन रिजनल लँग्वेजेस जर आपण कम्पेअर करतो तर मराठी इज अ लिटल बिहाइंड इफ यू कम्पेअर टू साऊथ. इट इज मी विचार केला की व्हॉट इज द रिझन व्हॉट कुड बी द रिझन. दोन गोष्टी अशा माझ्या लक्षात आल्या की प्रेझेंटेशन आणि प्रमोशन या दोन गोष्टींमध्ये आपण खूप कमी पडतो म्हणण्यापेक्षा आपण त्यांना एवढं इम्पॉर्टन्स देत नाही. खूप गमतीदार किस्सा सांगते मी. मला आत्ता अलीकडे एका मराठी फिल्मकरता ऑफर आली होती की नेहा फिल्म अशी आहे स्टोरी सांगत होते ते प्रोड्युसर मला की इट्स सुरुवातीला तू अशी एक मुलगी दाखवली आहे चार पाच सीन नंतर तुझा मेकअपवर स्टोरी रिव्हील नको करू इकडे. मी ती करत नाहीये फिल्म. नाही पण तरी काय झालं कोणाची तरी आहे बिचारी असं नको. नाही नथिंग मेजर की तुझा मेकओव्हर होतं आणि तू अगदी अशी प्रियांका चोपडा करीना कपूर टाइप्स होते. म्हटलं ओके कॉस्ट्युमचा विषय निघाला तर मी म्हटलं काय आहे डोक्यात तुमच्या. आमच्याकडे आहेत काय कॉस्ट्युम्स काही स्टॉक मधले तर आपण ते वापरून फिल्मला सुरुवात करूया. मी म्हटलं बरं ओके. म्हटलं कॉस्ट्युम्स बघूया काय आहेत. तर ते कॉस्ट्युम्स बघितल्यानंतर एक मिडल क्लास मुलगी वेस्टर्न कपडे घालते तेच त्यातनं कळत होतं. पण ग्लॅम तुम्ही जेव्हा म्हणता की आम्हाला प्रियांका चोपडा किंवा करीना कपूर सारखी एक इमेज क्रिएट करायची आहे तर तुम्ही फक्त एक तिच्या अंगावरती टी शर्ट आणि जीन्स चढवून तुम्ही तिला ग्लॅमरस लुक नाही देऊ शकत. मग कसा देऊ शकतो. सी मी असं म्हणत नाहीये की हे जे आपले हिंदीतले सेलिब्रिटीज आहेत ते ब्रँडेड एक्सपेन्सिव्ह कपडे घालतात. मी असं म्हणत नाही की आम्हाला ते एक्सपेन्सिव्ह ब्रँडेड कपडे द्या. पण सुदैवाने मुंबईमध्ये स्ट्रीटवरती इतके चांगले डुप्लिकेट्स मिळतात आपल्याला जे इतके रिझनेबल प्राइसिंगमध्ये असतं विच डेफिनेटली सॉल्व्ह द पर्पज. ओके तर मी म्हटलं की ती मानसिकता का नाहीये की हिची जर कॅरेक्टर असं आहे तर एक एक्स बजेट तर असलं पाहिजे ना. की ती मानसिकता नाही हा वो है ना उसी में कर लेंगे तर ते मला खूप खुपत. मृण्मयी तू ऍक्ट्रेस तर आहेस पलीकडे तू एक गायिका आहेस आणि तू एक छान डान्सर पण आहेस. म्हणजे एवढं सगळं तुला सांभाळायला वेळ मिळतो का. वेळ मिळतो म्हणजे डान्स तर काय फावल्या वेळात गाण्याच्या रियाजाला वेळ मिळतो का. गाण्याचा रियाज नाही करत मी. आई खूप ओरडते मला खरंच नाही. दोन सीनच्या मध्ये गातो कधी सीन मध्ये गात असतो तेवढाच जो रियाज होतो. पण त्याच्या पलीकडे बघूया तुझा रियाज किती झालाय. आता कुंकू सिरियलचं टायटल सॉन्ग तू आम्हाला म्हणणार. येस माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लेण सोन्याचं माझ कुंकू रोज पुजिते रोज जपिते लाख मोलाचं